2018 आजपासून बरोबर 7 वर्षांपूर्वी 17 ऑक्टोबर 2011 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये प्रतिष्ठेची ठरलेल्या खडकवासला विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारत खडकवासला जिंकला होता. अत्यंत चुरशीची ठरलेली ही निवडणूक भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी जिंकलेला आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर मनसेचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा तापकीर यांनी 3885 मतांनी पराभव केला होता. त्याला आज 7 वर्ष झाली आहेत. त्यानंतर 2014 पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांचा तब्बल 63026 मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा आमदार झाले होते. त्यालाही आता 5 वर्ष पूर्ण होत आली आहेत. तर आता पुन्हा एकदा खडकवासला मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आलेली आहे. आमदार तापकीर यांनी मतदारसंघात 7 वर्षात काय कामे केली हे मतदारसंघातील मतदारांना माहीत आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी आमदार तापकीर यांचा वाढदिवस झाला. यावेळी त्यांच्या समर्थकांना मंत्रीपदाची स्वप्न देखील पडल्याचे मतदारसंघात लागलेल्या होर्डिंगवरून स्पष्ट होते. मात्र ते कितपत सत्यात उतरते असा ठळक प्रश्न आहे. तापकीर यांच्या पहिल्या विजयाच्या कारणामध्ये मनसेची साथ सोडत घड्याळाच्या हातात हात दिल्याने हर्षदा वांजळे यांच्यावर मतदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यातच काही राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी न्यूट्रल भूमिका घेतल्याने हर्षदा वांजळे पराभूत झाल्याचे बोलले जात असताना 2014 पुन्हा तापकीर मोदींच्या लाटेवर स्वार झाले. अगदी त्यांनाही विश्वास बसणार नाही अशा मताधिक्यांनी दिलीप बराटे यांना पराभूत करत ते विजयी झाले. आता त्यांची खडकवासला मतदारसंघातील एकूण कारकीर्द 7 वर्षांची झाली असून त्यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेण्याचा चेकमेट टाइम्सने प्रयत्न केला. मात्र आमदार भीमराव तापकीर यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, राष्ट्रवादीचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, तापकीर यांचे 2014 निवडणुकीचे प्रतिस्पर्धी दिलीप बराटे यांना तापकीर यांच्या कारकिर्दीबाबत विचारणा केली असता मिळालेली उत्तरे धक्कादायक होती. पहा कोण काय म्हणाले. तत्पूर्वी खडकवासला विधानसभा मतदारसंघासह पुणे शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघाबाबत महत्वाची आणि वेगळी वृत्त सर्वात अगोदर पाहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आपल्याला ही बातमी पाहून काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. तापकीर यांच्या कारकिर्दीबाबत आपलेही मत व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये. निवडक प्रतिक्रियांशी संपर्क साधून व्हिडिओ बाईट देखील करण्यात येणार आहे. आज जर तसं पाहिलं ठीक आहे, त्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार ते निवडून आले, परंतु ज्या पद्धतीने या परिसरामध्ये त्यांचं काही कामाच्या संदर्भामध्ये नियोजन पाहिजे होतं, तसं एकही भरीव काम ह्या 7 वर्षामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये नाही. आज जर ग्रामीण भागातल्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली तर खड्ड्यांवर सगळे चालण झालेले. महानगरपालिकेमध्ये परिसरातलं जर पाहावं तर कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. एक तरी ह्या 7 वर्षामध्ये डेव्हलपमेंट प्लॅनमधला रस्ता केला आहे असं छाती ठोकपणे त्या आमदारांनी येऊन या ठिकाणी सांगावं. आज कामगारांचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकची समस्या आहे, वाहतुकीच्या प्रश्नाने लोक हैराण झालेले आहेत. हे होत असताना ज्या पद्धतीने असणारा मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता किंवा जे एखादं काम भरीव असं काम की आमच्या परिसरामध्ये काही नगरसेवकांनी जशा पद्धतीने कामं केली ना ते असा पद्धतीसुद्धा एकही काम आज लोकांच्या नजरेशी येत नाही अशी परिस्थिती या आमदारांच्या कामाची आहे. आता ते काही एक फॅडच झाले, मंत्री भावी आमदार असेल मंत्री असेल, पण मंत्री व्हायला तेवढे असणारी कॅपॅसिटी काय. आज राज्याचा कारभार करत असताना मतदारसंघामध्ये नक्की वस्तू ते काय आहे. मंत्री होत असताना लोक विचार करतात ना वरचेसुद्धा की याच्यामध्ये मंत्रीपद देत असताना त्यांना द्यावे शुभेच्छा आहेत आमच्या, पण आता राहिले 6 महिने. या परिस्थितीमध्ये जर मंत्रीपद मिळायचं असेल तर तसं कर्तृत्व पण पाहिजे ना. भीमराव तापकीर गेली 7 वर्ष या विभागातमध्ये काम करतात. आमदार जरी असले
तरी 7 वर्षामध्ये त्यांनी या भागामध्ये कुठलंही असं ठोस विकासाचं काम केलेलं नाही. विकासाचं काम तर सोडाच, पण साधा एखादा प्रकल्पसुद्धा या भागामध्ये त्यांनी आणलेला नाही. आणि विशेष सांगायची बाब म्हणजे की पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे. हे असूनसुद्धा त्यांना या भागामध्ये कशाही प्रकारची विकासाची कामं, कुठल्याही प्रकारची विकासाची कामं आज तागायत गेल्या 7 वर्षात करता आली नाही. त्यांची योग्यता नसतानासुद्धा केवळ भाजपच्या लाटेवर ते निवडून आले आणि फक्त आमदार म्हणून या ठिकाणी ते आमदारकीचा तोरा मिरवतात. काम मात्र शून्य आहे अशी त्यांची परिस्थिती आहे. म्हणून यावेळेला आम्ही ठरवलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये आमदार म्हणून या भागामध्ये निवडणूक लढण्याच्या संदर्भात आम्ही भूमिका घेतली असून मी स्वतः मागच्या वेळेला त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून होतो. याही वेळेला त्यांच्या विरोधामध्ये आमदारकीची निवडणूक लढण्याचं या मतदारसंघामध्ये निश्चित केलेलं आहे. मला खात्री आहे की यावेळेला त्यांच्या पक्षाचा परफॉर्मन्स पाहून आणि त्यांनी या भागामध्ये जी विकासाची कामं करायची होती ती न केल्यामुळे लोकांचं त्यांच्याबद्दलची असणारी विरोधाची भावना यामुळे निश्चितपणे आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश येईल असं या ठिकाणी निश्चितपणाने वाटतं आहे. आणि यावेळेला खडकवासला मतदारसंघ हा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आपल्याला या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आमदारांची गेल्या 7 वर्षापूर्वीची जी निवडणूक झाली ही पोटनिवडणूक भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने एक वेगळी कलाटणी देणारी अशी निवडणूक होती आणि ती विजयाची परंपरा आज तागायत चालू आहे. निवडून आल्यानंतर आमदार विरोधी पक्षात असताना त्यांची कामाची जी गती होती ती आणि सत्ता आल्यानंतरची कामाची गती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. विरोधी पक्षामध्ये त्यांना निधी जास्त उपलब्ध झाला नाही, परंतु सत्ता आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर निधी या मतदारसंघाकरिता आमदारांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाकरिता उपलब्ध झाला आणि मतदारसंघामध्ये एक विकासाची मोठी गंगा वाहू लागली अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा आमदारांच्या कामगिरीची हे पाहता आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मतदारसंघ असल्या कारणाने या भागामध्ये मंत्रिपद द्यावं अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे ती भावना आपली त्या फ्लेक्शामधून व्यक्त केली. एक ग्रामीण चेहरा असल्यामुळे आणि ग्रामीण भागामध्ये पक्षाचा विस्तार होण्यासाठी आमदारांना मंत्रिपदी वर्णी लागावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काही मतदारसंघ धोक्यात आल्याचं अहवाल आलाय पक्षाने केलेल्या सर्व्हेमध्ये, त्यामध्ये खडकवासला मतदारसंघाचं सुद्धा नाव असल्याचं बोललं झालंय, चर्चा चालू आहे. अहवाल मी सुद्धा पाहिलेला नाही, परंतु आजची मतदारसंघाची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत मजबूत अशी भारतीय जनता पार्टीची मतदारसंघामध्ये स्थिती आहे. आमदार मागच्या वेळेपेक्षा पक्षाचा उमेदवार जो कोणी असेल तो जास्त मताधिक्याने या मतदारसंघातनं विजयी होईल अशी मला खात्री आहे. आणि समजा चुकून युती झालीच तर 8ही जागेवर भाजपाचे आमदार आहेत शहरात, तर असं समजतं की धोक्यातील मतदारसंघ म्हणून बाबा शिवसेनेला हा मतदारसंघ जाण्याची शक्यता नाकारत नाही. आता युती होईल
किंवा काय पुढचं हे असेल ते सर्व वरिष्ठ पक्ष नेतेच निर्णय घेतील, त्या बाबतीत मला सांगता येणार नाही. पण जर युती झाली तर तुम्ही शिवसेनेचं काम करणार का? जो पक्षश्रेष्ठींचा आदेश असेल तो आम्ही मान्य करू. आपल्याला ही बातमी पाहून काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये. तापकीर यांच्या कारकिर्दी बाबत आपलेही मत व्यक्त करा कमेंट बॉक्स मध्ये. निवडक प्रतिक्रियांशी संपर्क साधून व्हिडिओ बाईट देखील करण्यात येणार आहेत.